नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगारा हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणारे आपण समोरील उपग्रह छायाचित्र बघितलं तर संपूर्ण भारतात केवळ महाराष्ट्रात पावसाले वातावरण आहे आपण या उपग्रह छायाचित्रानुसार सध्या बघतो की विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचं वातावरण आहे यामध्ये वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागात ढगाळ परिस्थितीने पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे परंतु सर्वच ठिकाणी पावसास अनुकूल अशी परिस्थिती नाही रात्री देखील अनेक ठिकाणी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी वादळी वारा काही ठिकाणी विजांचा कडकडाट तर काही ठिकाणी पावसाचं वातावरण हलक्या स्वरूपात झालेलं आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस एखाद दुसऱ्या ठिकाणी गारपीटीची आपली शक्यता होती ती देखील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही गावांमध्ये गारपीट झालेली आहे येथे चोवीस तासात पावसाचा अंदाज आपण पाहणार आहोत या जे एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा विरळ स्वरूपात पाऊस पडेल उत्तर महाराष्ट्रातही नाशिकमध्येही विरळ स्वरूपात पाऊस आज असणार आहे पावसाचा जोर तसा पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विभागात राहण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार उद्यापासून पावसाचं वातावरण कमी होईल विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण ठिकठिकाणी तयार होत राहील परंतु एकूण महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होणार आहे याची परिस्थिती थोड्याफार फरकाने सतरा तारखेलाही असणार आहे अठरा तारखेला मात्र पुन्हा पावसाळी वातावरण वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या विभागात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे हे पावसाळी वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकोणीस तारखेला वाढणार आहे वीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाचं वातावरण राहील पावसाचं वातावरण एकवीस तारखेपासून कमी होईल बावीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात पाऊस नसणार आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता फार कमी आहे सध्या केवळ विदर्भात उष्णतामान वाढलेलं आहे पण बघतो ते उष्णतामान सोळा तारखेला किंवा सतरा तारखेला कमी राहणार आहे सतरा तारखेला आपण बघतो की मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा उष्णतामान वाढणार आहे जसं पावसाचं प्रमाण कमी होईल तसं उष्णतामान वाढेल विदर्भात अठरा तारखेला उष्णतामान असणार आहे विदर्भ मराठवाड्यात एकोणीस तारखेला वातावरण वी असल्यामुळे वीस तारखेला पुन्हा उष्णतामान घटण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला उष्णतामान कमीच राहील बावीस तारखेला उष्णतामान कमी राहील तेवीस तारखेला विदर्भात पुन्हा उष्णतामान वाढेल चोवीस तारखेलाही विदर्भातच उष्णतामान राहील म्हणजे केवळ विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात उष्णतमान राहणार आहे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण किंवा संपूर्ण कोकणामध्ये या वर्षी उन्हाळ्याचा फारसा कडाका जाणवण्याची शक्यता नाही थोडा उकाडा जाणवणार आहे समोरील मॉडेलमध्ये आपण बघतो की वाऱ्यांची स्थिती ही स्थानिक स्वरूपाची आहे उत्तरेकडील वारे आहेत डब्ल्यू डीचाच प्रभाव आहे त्यामुळे महाराष्ट्रात सातत्याने पावसाची परिस्थिती निर्माण होते आत्ता ये येत्या चोवीस तासात देखील अनेक जिल्ह्यात पावसाळी वातावरण रहा राहणार आहे सोळा सतरा तारखेला मात्र पावसाळी वातावरण कमी होईल मात्र अठरा तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरणाला सुरुवात महाराष्ट्रात होईल वीस तारखेपासूनपर्यंत हे पावसाळी रहा वातावरण राहणार आहे एकवीस बावीस ते चोवीस तारखेला पावसाळी वातावरण कमी होण्याचा आपला अंदाज आहे त्यासंदर्भात आपण पुन्हा माहिती बघणार आहोत सध्या महाराष्ट्रात अनुकूल अशा प्रकारचं वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये आहे खूप ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे सोलापूर लातूर धाराशिव सांगली अहमदनगर बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती या विभागात जोरदार ढगाळ परिस्थिती आहे ही ढगाळ परिस्थिती काही प्रमाणात पावसात रूपांतरित होण्याची शक्यता दुपारनंतर आहे आपण बघतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे या विभागात आज दुपार दुपारीच पावसाळी वातावरण तयार होईल नंतर दुपारनंतर हे पाऊस पुणे अहमदनगर नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीडचा पश्चिमी भाग लातूर धाराशिव सोलापूर या विभागात सांगली दक्षिण या भागात पावसाळी वातावरण काही ठिकाणी गारपीट अशी परिस्थिती निर्माण होणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दक्षिणेला पावसाळी अवतरण असं आपण बघतो धुळे जिल्ह्याच्या दक्षिणेला देखील पावसाळी अवतरण असणार आहे एकूणच येत्या चोवीस तासात जोरदार पावसाचं वातावरण राहील असा अंदाज आहे आपण गारपिटीची शक्यता कालही वर्तवलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये किंवा जालन्याच्या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये आज गारपिटीची शक्यता आहे सोळा तारखेपासून पावसाळी वातावरण कमी होईल असा आपण अंदाज व्यक्त केलेला आहे आपण ती ही माहिती या ठिकाणी आहोत मात्र विरळ स्वरूपात पाऊस भागबदलत पडणार आहे एकदम पाऊस उघडणार नाही परंतु सर्वच भागात तो पावसात जोर असणार नाही भाग बदलत स्थानिक वातावरण निर्माण होईल पाऊस पडत राहील परंतु ते पावसाचं अतोरण सर्व विभागात असणार नाही अठरा तारखेनंतरला मात्र दुपारनंतर पुन्हा पावसाळी वातोरण तयार होईल परंतु एकूणच सोळा सतरा अठरा पावसाचा जोर कमी राहणार आहे त्यामुळे शेतीची कामं रोखण्यास शेतकऱ्यांना संधी आहे मिळत आहे म्हणजे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पावसाचा जोर कमी दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा बावीस तारखेनंतर पावसाळी वातावरणात बदल पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की या मॉडेलनुसार बावीस तेवीस किंवा चोवीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण वाढणार आहे म्हणजे या मॉडेलनुसार एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा हा अधिक पावसाळी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो वातावरणात पुन्हा बदल होतो आहे जोरदार डब्ल्यू डी येण्याची शक्यता गुजरातमार्गे असल्यामुळे चोवीस तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाचं वातावरण तयार होईल ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आपल्या भागामध्ये म्हणजे खास करून महाराष्ट्रात ई सी एम डब्ल्यू एफ हेच मॉडेल जास्त पूरक असल्याचं आपल्या लक्षात आलं आहे आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय राजा